शरद भाऊ यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे अनेक हिंदुत्ववादी संघटनेकडून पैलवान शरद भाऊ मोळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे हिंदू शेर हिंदू धर्मरक्षक कट्टर हिंदुत्ववादी अशा प्रकारच्या अनेक पोस्ट अनेक बॅनर आपल्याला बघायला मिळत आहे यामागचं सविस्तर कारण काय आहे तर त्यांनी एका अतिरेकेची हत्या जेलमध्ये केली होती नेमकं ते प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील नामांकित असलेली जर्मन बेकरीत काही दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्यात असलेले अतिरेकी मोहम्मद कातील सिद्दीकी याला येरवाडा कारागृहात टाकण्यात आलं मोहम्मद कातील सिद्दीकी याने ज्या दिवशी जर्मन बेकरीत बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच दिवशी आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिराजवळ बॉम्ब ठेवला होता तसेच दोन हजार दहाच्या जामा मस्जिद ब्लास्टमध्ये दे देखील तो आरोपी होता दोन हजार दहा साली शरद भाऊ मोहोळ हे किशोर मारणे यांच्या हत्येमुळे यरवाडा कारागृहात होते दोन हजार बारा साली शरद भाऊ मोहळ यांना समजले की पुण्यात दगडूशेठजवळ बॉम्ब ठेवणारा आणि जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोट यांच्या जवळचा मित्र हाच आहे आठ जून दोन हजार बारा रोजी शरद भाऊ मोळ यांनी पॅन्टच्या नाडीने आतिक सिद्दीकी याचा गळा आवळून हत्या केली कुख्यात अतिरेकी आतिक सिद्दीकी याला कोणीतरी जेलमध्ये मारले ही बातमी संपूर्ण भारतभर पसरली आणि याच घटनेनंतर शरद भाऊमोळी यांचं नाव चर्चेत आलं आणि संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालं अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी शरद मोळ यांच्या कृत्यचं समर्थन केले होते याच दिवसापासून शरद भाऊमोळे यांना कट्टर हिंदुत्ववादी ही पदवी देण्यात आली आणि तब्बल सात वर्षांनी दोन हजार एकोणावीस साली शरद भाऊमोळ व त्यांचा मित्र आलोक भाऊ भालेराव यांना अतिरेकीच्या हत्येतून निर्दोष मुक्त करण्यात आले होते अशा रीतीने अतिरेक्याचा कर्दन काळ ठरलेले शरद भाऊमोळ यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारावर व अनेक संघटनांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्वर्गीय पैलवान शरद भाऊमोळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली